टार्डिग्रेड हे आश्चर्यकारक लहान प्राणी आहेत, ज्यांना वॉटर बेअर देखील म्हणतात. हे आश्चर्यकारक प्राणी वर्षानुवर्षे अन्न किंवा पाण्याशिवाय जगू शकतात. हे प्राणी जगतातील छोट्या सुपर हिरो सारखे आहेत. टार्डिग्रेड्स लाखो वर्षांपासून आहेत, अगदी डायनासोरच्या आधीपासून हे वाचलेले आहेत. हे इतके लहान आहेत की यांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक यंत्राची आवश्यकता असते. हे आश्चर्यकारक प्राणी पाण्यात राहतात, जसे की तलाव आणि महासागरापासून ते अगदी मॉसवर. यांना 8 पाय आहेत, ज्यामुळे हे थोडे गुबगुबीत कोड्यासारखे व लहान अस्वलांसारखे दिसतात. जरी हे लहान असले तरी टार्डिग्रेड खूप कठीण आहेत. हे उष्ण तापमान, गोठवणारी थंडी आणि अगदी बाह्य अवकाश यांसारख्या अत्यंत परिस्थितीत टिकून राहू शकतात. धोक्यात असतात तेव्हा टार्डिग्रेड चेंडूच्या आकारात वळू शकतात. पुन्हा बाहेर येणे सुरक्षित होईपर्यंत हे चेंडूच्या आकारात राहू शकतात. टार्डिग्रेड्स यांच्या स्वतःच्या पेशी खराब झाल्यास ते दुरुस्त करू शकतात. टार्डिग्रेड्स अत्यंत उष्णता किंवा थंडीसारख्या अत्यंत परिस्थितीत टिकून राहू शकतात. अगदी अंतराळात जिथे जगणे खरोखर कठीण आहे, तिथे टार्डिग्रेड टिकून राहू शकतात. जवळजवळ कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेण्यास सक्षम आहेत. टार्डिग्रेड्स जगभर आढळतात, उंच पर्वतांपासून ते सर्वात खोल महासागरांपर्यंत. काही टार्डिग्रेड्स मध्ये अत्यंत वातावरणात राहण्यास मदत करण्यासाठी विशेष अनुकूलता असते. यांचे संरक्षण करण्यासाठी यांच्या शरीरात विशेष प्रथिने आणि रसायने असतात. टार्डिग्रेड वेगवेगळ्या आकारात येतात, परंतु ते सर्व आश्चर्यकारक आहेत. टार्डिग्रेड्स हे लहान संशोधकांसारखे असतात. ज्या ठिकाणी इतर प्राणी जगू शकत नाहीत अशा ठिकाणी जातात. जरी हे लहान असले तरी टार्डिग्रेड्स यांच्या परिसंस्थेत मोठी भूमिका बजावतात. जरी हे कठीण असले तरी टार्डिग्रेड हे सौम्य प्राणी आहेत, जे बहुतेक वनस्पती आणि एक पेशीय वनस्पती खातात. यांना अन्न शोषण्यासाठी नळीसारखे तोंड असते. हे लहान वनस्पती किंवा जीवाणू खातात, ज्यामुळे यांचे वातावरण संतुलित राहण्यास मदत होते. टार्डिग्रेड्स यांच्या लवचिकतेसाठी ओळखले जातात, कठीण परिस्थितीतून माघार घेतात. काही टार्डिग्रेड्स मध्ये यांचे संरक्षण करण्यासाठी विशेष सील खतासारखी त्वचा असते. हे लहान अंतराळ वीरांसारखे आहेत, कठोर वातावरणात टिकून राहण्यास सक्षम आहेत. टार्डिग्रेड्स अंडी देऊन किंवा जिवंत पिल्लांना जन्म देऊन पुनरुत्पादन करू शकतात. टार्डिग्रेड्स बोलचाल भाषेत पाणी अस्वल किंवा मॉस पिल्ले म्हणून ओळखले जाते. यांचे प्रथम वर्णन जर्मन प्राणी शास्त्रज्ञ जोहान ऑगस्ट इब्राहिम गोयज यांनी 1773 मध्ये केले होते, ज्यांनी यांना लिटर वॉटर बेअर म्हटले होते. 1777 मध्ये इटालियन जीवशास्त्रज्ञ लाझारो स्पॅलांझानी यांनी टार्डिग्राडा, ज्याचा अर्थ हळू स्टेपर्स, असे नाव दिले. हा सूक्ष्म जीव आकाराने खूपच लहान असला तरी हा सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहता येतो. हा पाण्यात राहणारा प्राणी 0.05 मिलीमीटर ते 1.2 मिलीमीटर पर्यंत आकारात असू शकतो, परंतु असे आढळून आले आहे की हे बहुतेक 1 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचे आढळतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की टार्डिग्रेड्स हे पृथ्वीवरील शेवटचे जिवंत स्वरूप असेल आणि हे मानवांपेक्षा जास्त काळ जगतील. टार्डिग्रेड्स हे प्राणी साम्राज्याच्या अंतिम वाचलेल्यांसारखे आहेत. हे कसे जगतात आणि अवकाशातील जीवनासाठी याचा अर्थ काय असू शकतो हे जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ टार्डिग्रेड्सचा अभ्यास करतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार सूर्याचा नाश होईपर्यंत टार्डिग्रेड्स अस्तित्वात असतील. असा हा टार्डिग्रेड प्राणी.